मराठीवरील मालिका कारभारी लयभारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। पियू आणि वीरू आता अंकुशरावच्या घरून परत आलेत, पण त्यांना पाहून कांचन काकी मात्र फारच संतापलीये व आपल्याला न विचारता तुम्ही घराबाहेर कसे पडलात असं ती पियूला विचारतीये व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही असंही कांचन काकीने आता त्यांना सांगितलंय। तेव्हा वीरू तिथे घडलेला सगळा प्रकार कांचन काकीला सांगतो व त्यांनी कशा प्रकारे अपमान केला हेही तो कांचन काकीला सांगतो आणि त्यामुळे कांचन काकीला मात्र फारच छान वाटतंय। तर इथून पुढे आता तुम्ही तिथे परत कधीच जायचं नाही असं कांचन काकी म्हणते। तर त्यानंतर पियूला मात्र फारच वाईट वाटत असतं व ती एकटीच घरात बसून असते। तेव्हा वीरू तिला बाहेर घेऊन जाण्याचा विचार करतो व थोडा फेरफटका मारल्यानंतर तुला बरं वाटेल असं वीरू म्हणतो, पण त्या दोघांना बाहेर जाताना पाहून कांचन काकी मात्र त्यांना रस्त्यातच अडवते व घरात अत्यंत महत्वाचं काम होतं आणि त्यामुळे तुम्ही बाहेर का जाताय असं कांचन काकी विचारते। तेव्हा वीरू एकटाच बाहेर निघून जातो व पियू आपण घरी थांबतो असं म्हणते। तेव्हा कांचन काकीने आता चक्क पियूला स्वयंपाक करायला सांगितलंय आणि तोही चुलीवर, त्यामुळे पियू मात्र मोठ्या चिंतेत पडलीये व आता हा चुलीवर स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न पियूला पडलाय, पण ती आता प्रामाणिक प्रयत्न करून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते। तर इतक्यातच जगदीश सूर्यवंशींच्या घरी आलाय, तर तो हातात गिफ्टचा बॉक्स घेऊन पियूला भेटायला आलेला असतो, पण इतक्यातच पृथ्वी त्याला अडवा जातो व तुझं आमच्या घरी काय काम असल्याचं विचारतोय आणि त्यामुळे आता पृथ्वी आणि जगदीश मध्ये कडाक्याचं भांडण होतंय। तर वीरू घरी आल्यानंतर कांचन काकी झालेला सगळा प्रकार उलट पद्धतीने वीरूला सांगते, त्यामुळे आता पाटलांशी आपण कोणतेच संबंध ठेवायला नको असंही कांचन काकीने सांगितलंय व वीरूने देखील त्याला आता संमती दिली आहे। तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये देखील नोंदवा।